हॅलो, तू माझ्या ताईला काही प्रश्न विचारला होतास का? हो. तिचं उत्तर हेच आहे की ती येणार आहे. त्यांनी हा निरोप तुला द्यायला सांगितलाय का? अरे ऍक्च्युली या सगळ्यामध्ये ना माझी ताई लिंबू टिंबू आहे रे, सो तिची प्रतिनिधी आणि सल्लागार म्हणून मी बोलते असं समज. सल्लागार असे असतील तर मला फायदाच होईल. ठीक आहे, मी उद्याची वेळ कळवतो. यो बाय. बाय. घरी आलास तरी काम सुरूच आहेत का तुझी? अगं नाही. चल जरा. हे काय झालं? ते अगं बस मध्ये खूप गर्दी होती, थोडस खर्च. तुम्ही वेड्या आहात का दोघी? आता तुला काय झालंय? हे बघ, मला जमणार नाहीये, मला काम आहेत. उद्याची सगळी काम आम्ही बघतो. हा, पण तू जायचंस म्हणजे जायचंस, आणि गेली नाहीस ना तर अशी पकडून तुला तिकडे घेऊन जाईन. पळलं? हा, चल गापू, चल. काय ठीक आहे. मी तू बाहेर गेलास की घरी परत येईपर्यंत जीवात जीव नसतो माझ्या. तुला मी सदा एक फोन करायला सांगितलं, तेवढं सुद्धा जमत नाही तुला. आई अग, कामाच्या गडबडीत राहून जात. काम काम काम. उद्या आता कोणाला भेटायला जाणार आहेस? नाही, असं काही नाही. फोनवर बोलत होतास काहीतरी? हा. अच्छा, ते छोटस काम आहे. छोटस काम? या कोण होत्या? म्हणजे आई तुझा सॉलिड आहे, म्हणजे पटकन मैत्रिणी बनतात तुझ्या. कधी बघितलंस मला मैत्रिणींबरोबर? मैत्री वगैरे काही नाही. मग माझी काम असत. अगं मग मला सांगायचं ना, मी केलं असत. नाही, हे काम मलाच करायला हवं. उगीच भलत असेल तर व्हायला नको. असं कोणतं काम होत? आणि या होत्या कोण? मध्यस्थ आहे. मध्यस्थ? लग्न जमवायला मध्यस्थ लागतो ना. कोणाचं लग्न? तुझं. या वर्षी पौष महिन्यानंतर चांगला मुहूर्त बघून तुझं लग्न करून टाकायचं. काय? मी हे ठरवलं.